ब्राह्मण संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू आहे. जवळपास अर्धा तास होत आलेला आहे ही बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये ब्राह्मण समाजाकडनं पवारांवर जे काही आक्षेप घेतले जातात या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होते. अनेक संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहेत. तर मात्र काही संघटनांनी ज्यांनी विरोध दर्शवलेला होता अशा मात्र संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित नाहीत. आपण ही थेट दृश्य पाहतोय. ब्राह्मण संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये सुरू असलेल्या बैठकीची. या बैठकीनंतर आता शरद पवार आणि ब्राह्मण संघटनांचे काही प्रतिनिधी आता पत्रकार परिषद सुद्धा घेण्याची शक्यता आहे. ब्राह्मण विरोधी असल्याच्या आरोपानंतर आता पवार आणि ब्राह्मण संघटनांमध्ये हा सगळा संवाद होतो आहे. जवळपास साडेचारच्या दरम्यान निसर्गमंगल कार्यालयामध्ये शरद पवार हे दाखल झाले. यानंतर अर्धा ते पाऊण तास होऊन गेलेला आहे ही बैठक सुरू होऊन. अनेक ब्राह्मण संघटनांचे प्रतिनिधी यासोबतच राष्ट्रवादीचे सुद्धा काही नेते या बैठकीला उपस्थित आहेत. आता या बैठकीनंतर शरद पवार पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करतील. तर दुसरीकडे ब्राह्मण संघटनांचे प्रतिनिधीसुद्धा आपली भूमिका स्पष्ट करतील. त्यामुळे आता या पत्रकार परिषदेकडे सुद्धा अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.